मागील गेल्या 15 दिवसापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हिरो यांनी मराठी आणि हिंदी गुजराती चित्रपटामध्ये अभिनय केला असे कलाकार दिग्दर्शक आणि निर्माता रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. अखंड महाराष्ट्र भाऊ झाला आणि त्यांना सर्वांनी अखेरचं वंदन केलं. पण या दरम्यान त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी यांच्यावर टीकेचा वर्षाव करण्यात आला आणि सर्व बातम्यांनी सनसनाटी निर्माण केली. त्यात मलाही मोह होता की आपण यावर काहीतरी बोलावं, पण वस्तुस्थिती नेमकी काय आहे हेच कळत नव्हतं. त्यामुळे मी तळ्यात की मळ्यात अशा भूमिकेत होतो, म्हणून मी त्यावेळी त्यावर बोललो नाही. चला तर मग आता बोलायला हरकत नाही, कारण नाण्याला फक्त 2 बाजू नसतात तर प्रत्येक नाण्याला तिसरीही बाजू असते, जी घडली ती पहिली आणि आपल्याला काय वाटतं ती दुसरी आणि तिसरी म्हणजे खरं काय आहे ही तिसरी बाजू आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, प्रणाम, आभार, जय महाराष्ट्र. मी परशुराम मांगले आणि आपण पाहत आहात PSM व्हिडिओ ब्लॉग. रवींद्र महाजनी गेली 20 ते 22 वर्ष आपल्या कुटुंबाबरोबर राहत नव्हते. त्यांची आगळी वेगळी जगण्याची पद्धत होती. त्यांना एकटं राहायचं होतं, त्याचा आम्ही आदर करत. ते कुठेही गेले तरी स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचे, स्वतःच साफसफाई करायचे. ते स्वतः सक्षम होते आणि आर्थिक परिस्थितीही त्यांची चांगली होती. त्यांना कोणाचीही मदत घ्यायला आवडायची नाही. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते शारीरिकदृष्ट्याही सक्षम होते. त्यांच्याकडे परवाना असलेलं पिस्तूलही होतं. अशी माहिती गश्मीर यांनी तब्बल रवींद्र महाजनी गेल्यानंतर काही दिवसानंतरही मुलाखतीच्या दरम्यान ही माहिती दिली. त्यामध्ये गश्मीर म्हणतात, त्यांच्या जीवनशैलीचा आम्ही आदर करायचो. गेली 3 वर्ष आमच्याशी त्यांचा अजिबातच संपर्क नव्हता, पण आम्हाला त्यांच्या हाल हवाल्याची सर्व माहिती असायची. आणि असं असताना त्यांच्याबद्दल मीडिया व लोकांनी जी काय आपली वैयक्तिक मतं निर्माण केली ती या वस्तुस्थितीला धरून नव्हती. आणि त्यामुळे पिता गेल्याचं दुःख तरी होतंच, त्यात या ट्रोलर्सनी आम्ही व्यथित झालो. कोणाला काही माहीत नसताना लोकांनी आपली मतं व्यक्त करून टाकली. पण माझे वडील मुळात असे नव्हते, ते अडगळीच्या खोलीत वारले. शोकांतिका झाली, हलाकीची परिस्थिती होती, असे शब्द वापरून सनसनाटी तयार केली गेली. हे असे तुम्ही स्वतः तुमचे मत बनवून समाजासमोर ठेवता, पण तुम्हाला याबाबत खरं माहिती असेल तर बोलायला हरकत नाही. पण काही माहितीच नाही तर आपण हे कसं काय मांडू शकता, असा त्यांनी कमर्शियल मीडियाला सवाल केला. आणि माझा देखील हाच कमर्शियल मीडियाला सवाल आहे की बाकीचे सोशल मीडिया जाऊ देत, त्यांनी व्ह्यू मिळवण्यासाठी त्या सर्वांचं भांडवल केलं पण असेल, पण कमर्शियल मीडिया तुमचं काय? तुमच्यावर विश्वासार्हतेची शंका घ्यावी लागते, कारण पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा तिसरा डोळा समजला जातो. पण तुम्हीच तिसरी बाजू ऐकून घ्यायच्या अगोदर आपली मतं मांडलात आणि हेच सर्व गश्मीरला आवडले नाही. आणि मला पण वाटते ज्याच्या घरात दुःखाचा डोंगर आहे आणि तो माणूस तेव्हा त्याने का बोलावे म्हणून तो काही दिवस बोललाही नाही. आता ती त्याची वैयक्तिक बाब आहे की त्याने कधी बोलावं किंवा कधी बोलू नये, बरोबर. तर आता पुढे जाऊन गश्मीर म्हणतो, ते एका घरात राहत होते, एकटेच राहत होते, त्यांचं निधन होऊन 2 दिवस झाले होते. ही वस्तुस्थिती आहे, मात्र याला केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी विशेषणं लावली गेली. प्रत्येक गोष्ट ही चवाट्यावर आणायच्या नसतात, म्हणून मी काही काळ थांबून ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडत आहे, असं त्यानं स्पष्टपणे कबुली दिली. पण खरंच आपण आपलं जजमेंट पास करणं हे खूप सोपं असतं, नाण्याच्या दोन्ही बाजू समजणं खूप कठीण आहेत आणि आपण त्या समजेपर्यंत पण जर थांबू शकत नाही तर हे अगदी अयोग्य आहे आणि हे आपलं दुर्दैव आहे. अभिनेते गश्मीर महाजनी यांच्यावर वडिलांची काळजी न घेतल्याची टीका देखील करण्यात आली. त्यावर गश्मीर महाजनी यांनी दिलेलं उत्तर, ते म्हणजे ते म्हणतात सगळ्यांना परफेक्ट व्हायचं असतं, पण कोणीच तसं नसतं. माझे वडीलही तसे नव्हते आणि मी सुद्धा तसा नाही. मी त्यांना फ्लॅटमध्ये एकटं सोडलं असं म्हणतात. मी सांगू इच्छितो की गेल्या 20 वर्षापासून ते एकटे राहत होते. कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्ही फार काही करू शकलो नाही, आम्हाला ते स्वीकारावं लागलं. आणि त्यांचं
आणि आमचं नातं एकतर्फी होतं. त्यांना वाटल तेव्हा ते आमच्या आमची भेट घ्यायचे. त्यांचं आणि आमचं नातं एकतर्फी होतं. त्यांना वाटल तेव्हा ते आमची भेट घ्यायचे. जेव्हापर्यंत इच्छा असेल तेव्हापर्यंत राहायचे आणि ते स्वतः निघून जायचे. जेव्हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते जास्त काळ आमच्यासोबत राहिले. ते अतिशय मुडी होते आणि स्वयंभू देखील होते. स्वयंपाकापासून त्यांना सगळी कामं स्वतःची स्वतः करायला आवडायची. घरी नोकर चाकर ठेवले तरी एक दोन दिवसात त्यांना हकलवून द्यायचे. गेल्या 3 वर्षापासून त्यांनी लोकांशी संपर्क कमी ठेवला होता. अगदी आमच्याशीसुद्धा ते कोणाशीही स्वतःहून बोलायचे नाहीत. मॉर्निंग वॉकच्या एखाद्या ग्रुपमध्ये सुद्धा ते नव्हते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूचं काही आम्हाला कळलं नाही. मी हे सगळं कारणं देतो आहे असं देखील तुम्हाला वाटू शकतं, पण हे सर्व आहे ते शक्य आहे आणि आहे ते असंच आहे. याचे लोक वेगवेगळे अर्थ काढतील, पण ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे. त्यांनी काय यावर विचार करावा तो त्यांनी करावा. वडील आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आमच्यात तणाव निर्माण होण्याची अनेक कारणं होती, पण शेवटी ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. काही गोष्टी कुटुंबात असलेल्याच बऱ्या. माझे वडील अतिशय रुबाबदार कलाकार होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर गश्मीर महाजनीने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती. त्यात ते म्हणाले, एखाद्या अभिनेत्याला अभिनेता म्हणून राहू द्या, उगाच नको त्या गोष्टी का उकरून काढताय, आता ती व्यक्ती या जगात नाही, असं देखील गश्मीर यांनी इंस्टाग्रामवर टाकलं होतं. फ्री इंटरनेट असलं की एखाद्याबद्दल जजमेंट पास करणं अतिशय सोपं असतं, मात्र नाण्याच्या दोन्ही बाजू समजणं खूप कठीण असतं, असंही त्याने त्यामध्ये लिहिलं आहे. या कठीण काळात पाठीशी उभे राहिलेल्या लोकांचेही त्याने आभार मानले. वडिलांच्या निधनानंतर ट्रोल्सच्या त्रासाने आईला 2 वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, असं देखील त्यानं सांगितलं. जर तुम्ही सार्वजनिक जीवनात असाल तर अशा वादात आपोआपच ओढले जाता, मात्र अशा गोष्टी होत राहतात आणि ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य असते, असं गश्मीर यांनी सांगितलं. नक्कीच मित्रांनो, गश्मीरचं हे मत आपल्या सर्वांना काय वाटतं की नाण्याची तिसरी बाजू होती, जी त्यानं दिलखुलासपणे सौमित्र यांच्यासोबत जी घेतलेली इंटरव्ह्यू होती त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यानं ती स्पष्टपणे सांगितली. आणि खरंच मित्रांनो, ज्यानं ज्याचे वडील गमावले, गश्मीरचं स्ट्रगल तुम्ही पाहिलं असेल की गश्मीरनं स्ट्रगल करून साऱ्या गोष्टी उभ्या केल्या होत्या. आणि त्यात रवींद्र महाजनी हे देखील एक उत्तम कलाकार होते, पण हे उत्तम कलाकार जरी असले तरी त्यांची जगण्याची शैली खूप वेगळी होती. आणि ह्या शैलीमुळं त्यांना गश्मीर यांच्यासोबत एकत्र राहायचं नव्हतं किंवा फॅमिलीसोबत राहायचं नव्हतं. ते एक स्वच्छंदी माणूस होते, ते वेगळं राहत होते आणि ते सर्व बाबतीत सक्षम होते. पण गश्मीर त्यावरती हे देखील सांगतो की जर समजा तुम्ही लोक माझ्या वडिलांना असं जर बोलत असाल तर ते माझ्या वडिलांना आज देखील पटणार नाही. माझे वडील बोलतात की मी नाही, मी रवींद्र महाजनी आहे, मी सर्व गोष्टींसाठी सक्षम आहे, अशा विचारांचे ते होते. आणि त्याला जर त्यांना जर तुम्ही असं म्हणाल की हे ज्या बाकीच्या तुम्ही ज्या त्यांना ट्रोल केलात किंवा त्यांच्याविषयी जी मतं व्यक्त केलात, तर माझे वडील तसे नव्हते आणि हे त्यांना आवडणार देखील नाही. आणि त्यांना त्यांच्या वडिलांना गश्मीर यांनी एकत्र येण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले, परंतु रवींद्र महाजनी हे थोडे स्वच्छंदी असल्यामुळे हे ते एकत्र आले नाहीत. पण मित्रांनो, त्या कालावधीत गश्मीर हा मुंबईमध्ये होता आणि गश्मीरचे वडील म्हणजेच रवींद्र महाजनी यांचा मृत्यू पुण्यामध्ये झाला. तर तो झाला तर त्याच्या अगोदर गश्मीर यांच्याशी काहीही संपर्क नव्हता. तर गश्मीरला कसे समजेल की काय आहे आणि इकडून पुण्यामधून मीडियावाले किंवा न्यूजवाले ह्यांना फोन करत होते, पण तो बिचारा तिथे पोचलाच नव्हता. तर तोपर्यंत त्याच्यावरती तो व्यक्त होऊ शकत नव्हता आणि तो व्यक्त कसा होईल कारण त्याला काय प्रकार माहीतच नाही. आणि त्याच्यानंतर त्यानं काही मीडियांना सांगितलं देखील की मी तिकडे आल्यानंतर काय परिस्थिती आहे पाहतो आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासमोर व्यक्त होतो. परंतु आपल्या मीडियाला धीर नव्हता. आपल्या मीडियाने त्या सर्व न्यूज छापायला चालू केल्या आणि हा हा म्हणता सगळीकडे ह्या न्यूज पसरल्या गेल्या. पण न्यूज पसरल्यानंतर त्याला बोलण्याची संधी मिळण्याच्या अगोदरच
रवींद्र महाजनी यांचे जेवढे फॅन्स होते, खरंच म्हणजे त्यांचं काम देखील तसं अतिशय चांगलं होतं, कारण ते एक त्या काळातले चॉकलेट हिरो होते, कारण त्यांचे जे मूवीज होते ते अतिशय चांगले आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आज देखील फॅन्स आहेत. तर ह्या सर्व फॅन्सना हे आवडलं नाही आणि त्या लोकांनी त्याच्यावरती मागे पुढे काहीही विचार न करता आपल्या कमेंट्स द्यायला चालू केल्या. मग त्यानंतर मात्र गश्मीरनं आपली मत न देण्याचं एक हे ठाम केलं आणि त्यावेळी तो काहीही बोलला नाही, कारण त्यावेळी त्याच्यावरती ही जी परिस्थिती आली होती, परिस्थिती अतिशय भयानक आणि हे होती, कारण ह्या परिस्थितीला सर्वप्रथम त्याला सामोरे जायचं होतं, कारण त्याची आई देखील त्याच दरम्यान थोडीशी आजारी होती, ती काही दिवसापूर्वीच व्यवस्थित झाली होती आणि त्याच्यानंतर हा प्रसंग. आता ह्या दोन्हीचा समतोल कसा सांभाळायचा, बाकीचे कॉल्स येत होते, तर ह्या सर्व गोष्टीसाठी तर त्याला वेळ आणि तो त्याने वेळ घेतला आणि त्याने त्याच्या वेळेच्या सोयीनुसार ही मीडियाला तिसरी बाब जी न्यायची आहे ती सांगितली. पण खरंच त्या कश्मीरच्या आत्तापर्यंतच्या स्ट्रगलला माझा PSM व्हिडिओ ब्लॉगचा सर्व धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद.